मला सर्व आमचा विषय माहिती आहे. बोलता बोलता 9 वर्ष होऊन गेले. जावडेकर साहेब पण निघून गेले. पण 1000ची पेन्शन 1000 काही वाढलेली नाही. पूर्ण भारतामध्ये खासदारांना निवेदन देऊन ही मोहीम चालू आहे की आता तरी शेवटी शेवटी जातात. आता या सरकारने पेन्शनरांचा विचार करावा. आता 1500 रुपयाला सिलेंडर उचा. तरी ही आमची विनंती आहे. सगळ्यांची भावना अशी आहे काय होईल ते होईल, पण आपणनी हा विषय लोकसभेमध्ये 2 मिनिटं का असताना आमच्या प्रश्नावरती बोलावं. ही सगळ्यांची तुम्हाला आव्हान आहे, सगळ्यांची विनंती आहे. याच्या आधी सगळ्यांनी 2 मिटिंग करून दिलेली. पण आता राहिलेला जो काळ आहे, या काळामध्ये हा प्रश्न आता ऐरणीवरती आहे. याला तुम्ही हातभार लावला तर नक्कीच काही ना काही मार्ग निघेल. आमची भावना आहे तर आपण सहकार्य करावं. आणि बातम्यांमध्ये गेलो होतो ते निघून गेल्यामुळे तुमचं आंदोलनही झालं जोरात. परंतु तुमच्या इथं आंदोलन करायची आम्हाला गरज नाही, कारण तुम्ही परतून घेऊन आजपर्यंत काम केलं आहे. तर आमची विनंती की उरलेल्या काळामध्ये हा प्रश्न कामगार मंत्री आणि मोदी साहेबांनी जोपर्यंत लक्ष घालत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणारा नाही. 70 लाख लोकांचा हा प्रश्न आहे. आणि म्हणून आता सीमा संपली. कोरोना काळामध्ये आपले नाशिकमध्ये 1000 पेक्षा अधिक पेन्शन